गुड मॉर्निंग, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजनेच्या दिवाळी बोनस संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडक्या बहिणींसाठी दिवाळी बोनसची मोठी खुश खबर आपण पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट आणि सरकारी योजनांची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा चॅनल। सुरुवात करूया व्हिडिओला। पहा, लाडकी बहीण योजनेच्या आत्तापर्यंत महिलांना एकूण 5 हप्ते जमा झालेले आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार होते। त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये आणि 7000 रुपये जमा झाले आहेत। यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा निधीच आधी मिळाला होता त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्रित होऊन 3000 रुपये जमा झाले आहेत। तर ज्या महिलांच्या खात्यात 3000 पर्यंत काही एकही रुपया जमा झाला नव्हता अशा महिलांसाठी तर सरकारने दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा होणार आहे। 5500 रुपयांचं हे दिवाळी बोनस गिफ्ट आहे, महिलांना दिलं जाणार आहे। दिवाळी बोनससाठी सरकारने काही अटी देखील घातल्या आहेत, काही अटी ठेवल्या आहेत। आता दिवाळी बोनस वाढणार का या संदर्भात माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया। दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार आहे आणि सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये देखील दिले जाणार आहेत। तर हे 2500 रुपये कोणाला मिळणार आहेत? ज्या दिव्यांग महिला आहेत आणि एकल माता आहेत त्या महिलांना हे 2500 रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत। त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रुपये आणि हे एकल माता आणि दिव्यांग महिलांना देण्यात येणारे 2500, अशा प्रकारे 5500 रुपये महिलांना दिवाळीचं बोनस सध्या तरी सरकारकडनं जाहीर झालेलं आहे। पण या 5500 साठी काही अटी आहेत, त्यामध्ये महिलाचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असलं पाहिजे। महिलांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी 3 महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे। त्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे, तरच तुम्हाला 5500 रुपये मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा। आणि ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करून तुम्ही लाभ घेतला असेल तरच योजनेचा लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे। पहा, दिवाळी बोनस वाढणार। 7500 रुपये दिवाळी बोनस महिलांच्या खात्यामध्ये, 7500 रुपये तर महिलांच्या खात्यामध्ये जमा होतच आहेत, त्यामध्ये आणखीन 5500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तर हे 7500 रुपये कोणते आहेत? तर ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता, जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता, त्या महिलांना आता थेट सरकारकडून 7500 रुपये अकाउंटमध्ये जमा होत आहेत आणि आणखीन 5500 रुपये त्यांना मिळणार आहेत। तर खूप मोठा आकडा आहे लाडक्या बहिणींसाठी या वर्षीच्या दिवाळीचा हा बोनस। हा लवकरच जमा होणार आहे खात्यामध्ये। या बोनसचा अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।